नमस्कार हेडवांच्या आईच्या कार्यावळीत तुमक सगळ्यांक येवकार आज आम्ही अशा एक विषयाचे उलोवपा जो गाजता डेफिनेटली पण एक असे मनीस आमच्या बरोबर असतात जे स्वताक पर्यावरणवादी हांव तांकां पर्यावरण मोगी म्हणत आणि विशयाचेर विषयाचे खातीर आणि सध्या पर्यावरणा खातीर जे झगडतात त्यांची विशीं जी एक राग असो तयार झाला त्या सगळ्या गजाली जाप दिवस आमच्या स्टुडिओ रमेश गावसर सर स्वागत सगळ्यात पहिली गजाल सांगा सर सगळे मायनिंगाचेर निमून आयिल्ले जितलेय लोक आशिल्ले ते सगळे तुमकां गाळी घालतात ताच्या विशीं काही वायटय दिसना शेवटी आम्ही घेवपाक जाय मनुष्य स्वभाव जसे असा त्या प्रमाणे त्यांचे वर्तन आसतले आता जरी तुवें म्हाका म्हटलें ते गाळी घालता म्हणून तरी माझ्या म्हणजे नॉट इवन पॉयंट झिरो झिरो वन पर्सेंट तेंच्या त्यांच्याविषयी अजिबात वायट दिसना स्पॉन्टेनियस रिएक्शन जशी जशी घडण जाल्या जसं एखादो मनुष्य त्याचे संस्कार जाल्ले आसात कल्चर जातले आसा त्याच्यानुसार त्याची बिहेवियरल पॅटर्न असतो त्याणी कसे वागप ते म्हणतात तुम्ही त्यांचे पोटार मारले शेवटी किती असा हो मुद्दो जो असा नो तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता म्हणजे साधी गजाल आम्ही पोटार मारण्याचे काही कारण नसले आम्ही पोटार मारपाची काही गरज नसली माझ्या हातीन जर असं जे हा सात वर्षां पहिली सगळे बंद करून मोकळ झालं खरी कायदो असता खरी काही नियम असतात आणि त्या नियमाच्यानुसार नुसार काही गजाली घडतात उदाहरणार्थ शाह कमिशन रमेश गावसां सांगला म्हणून केंदाच येऊचे नसले सेंट्रल गव्हर्मेंटा माझ्या स्टेट गॉर्मेंटात सुद्धा रमेश गाव सांगता म्हणून ऐकपाची इच्छा ना सेंट्रल गोर्मेंटाचे शाळा कमिशन माझ्या म्हणण्याचे किती येतले त्याच्यामुळे तो प्रश्न अलायचा दुसरी गजाल अशी की आणि महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊ समजा आता उदाहरण दि परवा ते एक सोनाऱ्याच्या दुकानाचे धाड पडली त्याचा गळ कापला गेलो समजा समजा त्या माणसाचं पत्तो लागलो आणि हायन समजा त्या माणसाक पोलिसांना इन्फॉर्मेशन दिली आणि धरून दिलो ते होतो तो, खून करणारे आणि चोर तर हेचो दोष रमेश घालस का कोणाचे मेन आर्ग्युमेंट जो येतो हो की जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटानं ऑलरेडी मायनिंग बंद केले आणि सांगितले की आम्ही सगळे व्हरीफाय करतात बेकायदेशीर करता, स्टार्ट ते बंद करतात क्लीन स्लेट अशे टायमार सुप्रीम कोर्टात वचं कसली गरज सिंपल असल्या याचे कारण असे की हो निर्णय घेतलो की सगळ्या महिनि बंद करतो <imitra> mm. त्याच मनशान विरोधी पक्ष नेतो असताना पी एसीच रिपोर्ट तयार केलेलो असा पी एस सिच्या रिपोर्टात स्पष्टपणे एक शब्द ते वापरलेला असा ऑल इरेग्युलरिटीज द टर्म इरेग्युलरिटीज इज इल्लिगॅलिटी असे म्हणणारा व्यक्ती जर जाईत त्याच्यानंतर जर आपली भाषा बदलता इल्लीगॅलिटी ना इरेग्युलरिटीज असतात एक इल्लीगल मांन ना सगळं लिगल असतात आणि व्हरिफिकेशन खातर खे डॉक्युमेंट घेता तर जे तुझ्या एमबीटन येना तुझ्या अधिकार कक्षेत ना उदाहरण एनवायरमेंट क्लिअरन्स ऑर्डर एन्यरमेंट क्लिअरं ऑर्डरचे स्टेट किती सांगतली लिगल काय इलिगल ती असा hmm. नाही इतके फिजिकल व्हरिफिकेशन वेरि, जातं आणि तुमचं मायनिंग प्लॅन मायनिंग प्लॅन स्टेटीकडे अधिकार आहे इंडियन ब्युरो ऑफ माईन्स इंडियन ब्युरो ऑफ माईन्स क्रॉस चेक करू जाय की ते महिनिच्या प्रमाणे ऑपरेशन जाता काय ना ते प्लॅन असा म्हटलं तर त्यांना सोपले काम असेच फिजिकल व्हरिफिकेशन इज नॉट अ वेरिफिकेशन म्हाका एक गजाल सांगा जेव्हा स्टेट गव्हर्नमेंट म्हणतात की आम्ही हे करतात आम्ही हे सगळे व्हरीफाय करतात आम्ही सगळ्या गजा कितीशीर किती बेकायदेशीर हे सगळे पळतात आणि ताजे खातीर ते बंद करतात पहिली फावट खंची तरी स्टेट गव्हर्नमेंट असं निर्णय घेता की बंद करतो लेट्स गो विथ अ क्लीन स्लेट अब त्या त्यावेळेला अब... तुम्ही चान्स दिलो ना <laughs> ने असणारा एक मनीस ज्यांना खूप अशोक गजाली उलय हे बेकायदेशीर ते बेकायदेशीर जर पी एस सी रिपोर्ट काढला सगळं भीतो पंचनामा करू शकता म्हणजे त्याच मंचाचं ज्या इल्ली सगळे बेकायदेशीरपणा जो काँग्रेस गेल्या पाच वर्षाचा असलं मायनिंगाच्या संदर्भातील तो एक्सपोज केला असा एखाद्या पार्टीचा जेव्हा तू एक्सपोज करताय त्यांना दुसरी साईड अशी ती असायनिंगवाल्यांची भी लॉबी असता बरोबर म्हणजे ती बी भीतर तू एक्सपोज करताय अशा वेळाचेर जेव्हा तू म्हणतात की आम्ही वेरिफिकेशन करता आणि मोकळे करतले त्यांना तुझ्या ह्या रिपोर्टाचे महत्व किती ते सांग की तू एक तर खरं असू ना एकतर तू हो खरं जाय आज किती म्हणत ते म्हणून मनशान आपली इंटेग्रिटी जपूक पहिली गजाल म्हणजे ते असे खैसरच आम्हाला आश्वासन दिसले ना की हो मनीस येस ही जेन्युनली ट्रायंग टू स्टॉप ऑल इल्लीगलिटीज आणि इल्लीगल जे असा बेकायदेशीरपणा असा ते सांगल्याच्या प्रमाणे काही हजारो कोटी रुपयांचे रॉयल्टी बुडलेले असा हजारो जो चौपन्न मिलियन टन्स पेक्षा जास्त अशा प्रकारचा एक्सपोर्ट इल्लीगल असा त्याच्यावर अजूनही एक्शन घेणार तू स्टॉप करताय फिजिकली आणि तेचे परत सुरू आर्ग्युमेंट इज तुम्ही तांत्रा त्यांचे काम कंप्लीट करपा दिवपाचे ताजे उपरांत जर तुम्ही सातिस्वेत नात जर तुम्ही कोर्टात वच पहिली हांव तुका सांगता कोर्टान वचपाच्या मॅटराचेर हांव मागीर उलय पहिली गजाल अशी की संदी दिवपाचे म्हण हा तेचोच एक इंटरव्यू तुमच्याच कडेन ज्या सगळ्याचे तर गेल्या सरकारचे जो सगळे हे आसा न्हय प्रकरण त्याच्या संदर्भात प्रश्नावली विचारल्या प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक उत्तर दिले गमतीदार उत्तर दिले त्याचे हे लक्षात घ्या त्यांच्याने म्हटलेले की गेल्या पाच वर्षात इतके मेस झाले असा ते जाग्यावर जाल्यार आपण अजून भरपूर टाईम हा काउंटर प्रश्न विचारता महिनिंगा बी तुवें पी एस एच्या इतके मेस भाग काढलेलं असा ते जाग्या खा घालपाल तितको आसलो त्याचे एक शब्द ना तू आणि फक्त एक ऑल ऑफ ए सडन तू एकदम स्टेटमेंट करता की हाय बंद सोदतात म्हणून इट डजंट तेका ते अर्थ उरना त्या रॅशनली दिसना लॉजिक दिसना त्याच्या उलट आमच्या लक्षात येतात हे कियाक आम्ही बी गोयकार गेली पन्नास वर्षां नाही म्हटले जी तीस वर्सां गेली हा आता प्रत्येक विषयान वेगवेगळ्या काम करीत राहतो गोयात त्याच्यामुळे एक सडन अशी डिसिजन जाता त्याचा अर्थ फाटल्यान पॉलिटिकल तरी प्लॅन असतात hmm. म्हणून मागीर ते मागीर काउंटरिंग कवटर काउंटर आर्ग्युमेंट केंद्राचे हल्लो करप आणि कोणाचे हल्लो करप केंद्रात हे केले म्हणप जर तू जर तसे म्हटा एम मुफा, ओ एफ एमयू एफान जे आसा न्हय चुका केली आसा न्हय एमओ एफूच जबाबदार आसा ताका सगळें म्हणप आसा हांव हांव सामको हा समकेपासून एमयू एफची टीका करता तुमी बसता दिल्ली आणि गोंयची वाट लागल्यात म्हणून पूण hmm. मागीर ही ब्लेम गेम सुरू करप ना ना तुझ्या लेवलचे ब्लेम गेम सुरू करताय पण आम्ही ज्या वेळेस म्हणता की तुझे याच्या फाटल्यानं प्रामाणिकपणा दिसना म्हणून पॉइंट इज यू कुड हॅव डन द सेम थिंग तांचे जी प्रूफ असा किंवा इन्व्हेस्टिगेशन असा जो प्रोसेस आसा। तो प्रोसेस टू द कोर्ट ना पण शा कमिशन रिपोर्ट जल्लच ना आणि शा कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतर शाक कमिशनच्या आधाराचे वसप हे त्यावेळेस योग्य असले खची गजाल टायमार ना जायत जाल्यार खरेदीचो नायटो जाता किंवा बारीक जर त्याचे जर खरं तुझ्या आगाचे जो तू डायबेटिक पेशंट असा जायत गोवा आमचा सध्या महिनिंगच्यामुळे डायबेटिक पेशंट जल्लो असा त्याच्यामुळे त्याच्या गँग्रिन झाली योग्य इम्प्यूट जर केले ना तर तुका संबंध शरीरात धोका धोको धोका अशा वेळेचे ते गँग्रीन झाल्या तो भाग कापून काढतो सुप्रीम कोर्टाकडे गेले आर्ग्युमेंट इज यू कन्विक्टेड मनोहर पर्रीकर गव्हर्मेंट दॅम ट्रायल ट्रायल सगळी दिल्ली ट्रायल दिली वेन सेट करतात यू डिंट अलाव असं म्हणू नव सांगता हाय फोनाचेर उप फक्त आमची अपेक्षा तुझ्याकडल्यान असली की यू तू सगळ्यो गजाली जागार घालतलो म्हणून पण आम्ही जे सगळे पळले त्याचे एकूण जे आता डिसिजन घेतले होते कसे ते पळले इवन तू जे इरेग्युलरिटीज म्हणतात इल्लिगॅलिटीची भाषा बदलताय इरेग्युलरिटीज म्हणता त्यांना एक हे स्पष्ट जाता की तुझ्याकडल्यानं प्रामाणिकपणा काय प्रयत्न जायना कदाचित प्रेशर मोठा प्रेशर असतोच हो त्याच्याबद्दल प्रश्न ना त्याच्यामुळे दुसरी गजाल हे लक्षात घेऊन की परजी पर्रीकर जर मुख्यमंत्री म्हटलं जात शेवटी तोय काही आमदारांच्या संबंधाने येतात त्यामुळे हा कोणाचेच नाव घेना सर पण कितले आमदार प्रो असे आसात मायनिंग ज्यांच्या विरोधात एखादे निर्णय घेव हे शक्य हकांना हे स्पष्टपणे सांगता अशा वेळ मागील जर हक शक्य न सत्ते जर आमदारांची जर गरज असत आणि जर लोकांना जर न्याय त्या न्याया खातीर जर सुप्रीम कोर्टात वडले तो अन्याय जाऊ शकना रमेश गावसा गोयातले कंप्लीट मायनिंग बंद झाले जाय हाय मायनिंग ड्राफ्ट पॉलिसी असा ना स्पष्टपणे बरे आम्ही गो फॉर कॅपिंग आणि म्हटलं की टेन मिलीयन टन्सचेच करप hmm. कारण हेच कारण गोची कॅरिंग कॅपॅसिटी दोन हजार पस्तीस विजन डॉक्युमेंट टू दो, थाऊजंड थर्टी फाय माशेलकर डॉक्टर काकुडकरा सारखि यांच्या अध्यक्षा सा खात्री तयार झाली अशी पॉलिसी असा त्या तर त्यांच्या सांगली गो फॉर कॅपिंग द कॅरिंग जी आमची गोयची असा नवळजवळ काबार झाली असा त्याच्यामुळे hmm. कॅपिंग करा ह्या मुद्द्याकडे जर तू पळीना जायच झाल्या मागे देन वी हॅव समथिंग सगळे मायनिंग बंद जावचे असे रमेश गावसाक दिसणार ना टेन मिलियन टन्स असे आम्ही मागणीच केली असा ना गो फॉर टेन मिलियन टन्स याचे साधे प्रमोद सांगता कारण रमेश गावसाच्या माथ्याचे पन्नास किलो वजन जाऊ शकता mm. जर तुम्ही काढल्याने तीनशे किलो घातले जायत जरा मागे किरेपर्यंत जातले म्हणजे हाडापेडा खिळखिळ जातली आणि हाडापेडा खिळखिळ झाल्यानंतर मागे म्हणता अरे रे चूक केली म्हणून ना ना आम्ही वजन इले कमी करूया चाळीस किलो देऊया त्याच्यावर आणि माझी हाडा अजून जागाचे ना आणि तरी कमी करताय म्हणता तू आणि चाळीस किलो म्हणताय पण चाळीस किलो सुद्धा म्हाका आता त्या पॉईंट ना किद्या हा पहिली स्किड खेळ जाल्लो आसा गोवा फाउंडेशनाच्या पिटिशना कडेन यू एग्री हंड्रेड पर्सेंट बेजिकली लिगली सामको हंड्रेड पर्सेंट सुप्रीम कोर्टान समजा ना जर गेल्लो जायत गोवा फाउंडेशन तर पर्याय आणिक माणसां म्हाज्या माझ्या संपर्कान आसलेले अनेकांनी सांगलेले आम्ही वयतले म्हणून hmm. कित्याक वी आर एग्रीवड पार्टीज आम्ही खूब पळयले सगळे खेळ पळयले हे ते सगळे त्यामुळे आम्ही वयतले अशें म्हणून तेंच्यांनी सांगलेले त्यांच्यांनी वयच्या पहिली गोवा फाऊंडेशन केलं किती जाऊ गोवा फाऊंडेशन किंवा बाकीचे लोक असून ते वैतलेच असले स्पष्ट सांगता म्हाका हिडून म्हाका ते सांगपाकच जाय म्हाका एक गजाल सांगत लोक बेजार आसात ते बेजिकली ते उपचार पडतले ह्या लोकांचे कितें प्रमोद म्हाका वायट दिसता गोवा आमची प्रोग्रेसिव्ह स्टेट एक वर्स हे एक वर्ष झाले हांवें आर टी आय घातलेले प्रत्येक मायनिंगवाल्यांच्याकडे कितले ट्रक असतात मायनीचेर अवलंबून असलेले कितले कामगार असतात मायनीचेर अवलंबून असलेले हेवी मशिनरी हो कितले असतात हेचे डिटेल मागलेले आजपर्यंत सुद्धा माझ्याकडे एक डेटा दिला दिला वचना आरटीआय रिप्लाय ते कॉम्प्लाय करीन त्याच्यानंतर डायरेक्टर ऑफ बरयलें आर टी आरटीआय की कितल्या कडेन कितले ट्रक आसात ट्रकच्या बरोबर मायनिंगच्या ट्रका बरोबर फोर व्हिलर्स कितले असतात अजूनही कित्याक दिनात म्हणजे रमेश बाब लोकांच दोष किती हा लोकांना दोष माझे म्हणणे असे की कळून कि कितले फिगर असा ते पन्नास पन्नास ट्रक असतात ते उपाचे पडतो मला खबर असा कि माझ्या शेजाखाय माझे फ्रेंड ट्रक वाले असतात ज्यांच्यांनी लोन घेतला आणि हाली हाली बिझनेस त्यांच्या खात्री गंभीर प्रश्न असा असे अपवादात्मक असतात पण जे गेले दहा बारा वर्षा समके एकदम समके सेटल झाले असा म्हणून त्यांच्यानी इन्व्हस्टमेंट हॅव्ही मशिनरी केला त्यांच्यांनी मागीर आड्डी मारत ना म्हणून हेच्या सुक्या बरोबर ओले जायटा हो जो नियम अस बारीक मनीस शेणलो या सगळ्या हातून तर ना तसे म्हणूया नाका आम्ही हेचें कारण हेचें कारण अशें की बारीक मनीस जाल्यार तेचें कारण वाले सारें सरळ सांगता हा हेच्या पस्तीस हजार कोटीचं शा कमिशन को सोडून दिता पी एस सीच्या रिपोर्टान ज्यांच्या प्राणिकपणाच्या विषयी जाता म्हाका प्रश्न विचारला हो की तुम्ही संधी दिनासताना कसे केले तीन हजार दोनशे कोटीचा घोटाळा तिने हांगासर दाखल असा तीन हजार दोनशे कोटी तो ज्यांच्यानी घोटाळा केला असा त्यांच्याकडल्या वसूल करून घे आणि हे जे सगळे एग्रीड असतात जे आज ज्यांच्या मोठा प्रश्न निर्माण असला खबर असा ज्यांचं जीवन माराचा प्रश्न निर्माण झाला असा त्यांच्याकडल्यानं डिटेल घेऊ आणि हांव तर स्पष्टच सांगता त्यांचे हप्ते भरपाचे त्यांचे टोटल सगळे त्यांशन मिळत ते दिवपचे आणि फुडल्या पांच वर्सांक एक जे एका ट्रकाचेर त्याचे पांच वर्षाचे प्रॉफीट आताच तेंका दिवन समजा जर तेंका कंसोल केले जात त्यांना सांभाळले जात दॅट वील बी द ग्रेट जॉब आणि एक प्रश्न महिनोनर विचारतात आमच्या म्हजी मायन लिगल आज ती बंद पडल्या म्हजी चूक कितें वद म्हटले तसेच सुक्या ब्रो ओलेज येतात आता hmm. सध्या कशा असा व एक टर्निंग पॉईंट असा गेल्या साठ वर्षां मैनवाल्यांचे कायदेशीर बी एकादेशीर कोणीच पळवटीन नाईन्टी सेव्हन सुद्धा टाटा एनर्जी रिसर्च इंस्टिट्यूटचा एक रिपोर्ट जाल्लो एक्सटेन्सिव्ह असो रिपोर्ट जाल्लो त्या खाती एरिया व्हाईड क्वालिटी मॅनेजमेंट प्लॅन तयार झाला त्यांचा त्या मॅनेजमेंट प्लॅनाच्या इतर त्यांच्यांनी रिपोर्टान बरे की देर इज नो रेग्युलेशन नो मॉनिटरींग वॉट्स ओवर कसल्याच प्रकारचे कायदे पाळले वसना किंवा त्याचे बंधनकारक केले असं डिपार्टमेंट जे असा नचे लक्ष दौरीना सत्त्याण्णवात जर ही घटना घडा जाईत तर दोन हजार तीनचे दोन हजार बारा पर्यंत जेव्हा चायनाचा बूम जाता प्रचंड वेगान समके मागणी वाढता त्यांना अशा प्रकारच्या धुमशनांत पहिलीच जर तुम्ही समके जर असे असतात जे दुर्लक्ष करतात ते आता कसे लक्ष देतले त्याच्यामुळे प्रश्न आजकालचा एक एक मुद्दा हा टर्निंग पॉइंट म्हणतात ह्या टर्निंग पॉइंटा भीत सध्या सगळ्यांचं रफ एस्टीमेट सांगता की ही परिस्थिती दोन वर्ष तरी उरू शकता अशीच असे म्हणतात आणि प्रमोद हा आठवण करून देतात आणि त्या सगळ्या मानवाऱ्याक सांगता ते बी माझे म्हणणे मान्य करतले एकोणीशे पंच्याहत्तर ते डोवदच्या कालात जे ओर इकॉनॉमिकली फिजिबल नासली त्यांना सगळ्यांनी लॉकआउट केले सगळ्यांनी मैनी बंद केल अलायड शिपबिल्डिंग यार्ड्स रिपेर्स ऑफ द बार्जेस सगळे बंद सगळे पोयरा सिकेरी बोरी सगळे समके एकदम जे आ, बार्जीस रिपेर घरा ट्रक गंजत गेले त्या वेळचे कोणीच एकट्यान असे म्हटले ना बाबा येस उपाशी मरणारे लोक असतात याचा अर्थ आज जायना असे नय उपाशी पडा ते उपाशी पडतात ते काले असो किंवा वाज असो त्या वेळ कोणीच काढले ना बहुतेक मॅनवाल्याने आपला पैसो जो तो फाय स्टार हॉटेलांनी टुरिजमच्या खातीर डायवर्ट केला एक गजाल सांगत काळ बदलला आज हे परवडा दोन वर्सां परवडटा ऐ परवडप काय ना तुम्हाला फ्रँक सांगत लोकांचा विचार करून सांगता परवडटा पूर्णपणे आव सांगता